कर्नाटकाने आपल्या सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर केल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्था या राज्याच्या असल्यामुळे राज्याने हा निर्णय घ्यावा की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये बॅलेट पेपरवर होतील आणि त्या अनुषंगाने कारवाई करावी अशी मी स्पष्ट मागणी केलेली आहे. लेटर आज जाईल, मी काल रात्री ट्विट केलं आहे, पण ही मागणी माझी जाहीर मागणी आहे आणि मला फोनवरनं इथनं तिथनं प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि मी ही विनंती पहिल्यांदा कॅबिनेटमध्ये करीन आणि नंतर मग पुढेची कारवाई बघू. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालावर आधारित तुम्ही अशी मागणी केली आहे? ही मागणी माझी पहिल्यापासून आहे आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक राजकीय पक्ष इन्क्लुडिंग BJP यांनी कधी ना कधी EVM-वरती संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर पुन्हा जा अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे माझा काही कुठल्या पक्षाच्या विजयाशी किंवा पराभवाशी काही संबंध नाही, पण महाराष्ट्रात निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेऊया एवढाच माझी सूचना आहे. असं जगात काही राज्य राष्ट्र अशी आहेत की जे आधी EVM मशीनवर गेली होती आणि नंतर काही वर्षानंतर ते परत बॅलेट पेपरवर आले, त्यामुळे त्याचाही विचार केला पाहिजे. आपण कोणाशीही बोललेलो नाही, हे माझे स्वतःचे मत आहे. पक्षाचे मत काय आहे मला माहीत नाही, मी माझं स्वतःचं मत व्यक्त केलं. बॅलेट पेपर प्रक्रियेवर कोणताही अपेक्षित आहे गृह विभागाकडनं त्या दिवशीच्या पेनड्राईव्हच्या संदर्भात काय अपेक्षित आहे, काय वाटतं तुम्हाला? तो पेन त्यांच्या हातात आहे आणि ते ड्राईव्ह करणार आहेत, त्यामुळे माझा काय संबंध नाही. अजित पवार असं म्हणाले की एखादं काही वाजत नाही, दोन्ही वाजून चुकते, हा सरकारला गप्पा येत नाही का म्हणायचं? असंही ते म्हणाले. दोन्हीकडून हे थांबलं पाहिजे, दोन्ही बाजूनी ह्या चुका होत आहेत, त्याच्यामध्ये विकासाचे मुद्दे मागे पडत चालले. ही तर गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रामध्ये विकासाच्या मुद्द्याची आजकाल चर्चाच होत नाही, चर्चा नको त्या कारणांची होते आणि ते महाराष्ट्राला हानिकारक आहे. आता त्याच्यावरती आपण काय बोलू शकतो, आपण छोटे आहोत, मोठ्यांची लढाई. बॅलेट पेपर मध्ये कोणतेही गैरप्रकार होत नाही तुम्हाला ठामपणे वाटत, त्याआधी आरोप झालेले आहेत. बॅलेट पेपरवरती सहसा कोणतेही गैरप्रकार होत नाहीत असं सार्वत्रिक मत आहे. नाही, मैंने ये डिमांड रखी है कि यहाँ के जो स्थानिक स्वराज्य संस्था है, जिला परिषद है, पंचायत समिति है, म्यूनसिपल कॉरपोरेशन है, म्यूनसिपैलिटीज़ है, इनके सभी के चुनाव ये कर्नाटक ने जैसे किए थे उसी आधार पे बैलेट पेपर पे किए थे. मैंने इलेक्शन कमीशन को इस मामले में खत नहीं लिखा है, मैंने मेरी भूमिका अब रखी है. मैं पहले कैबिनेट में बात करूंगा, आप बाद में देखते निर्णय क्या होता है. पांच राज्यों के जो चुनाव आए उसके बाद क्या एक बार फिर याद आ गई? ऐसा है कि ये मेरा जो मेरी जो मांग है एक ज़माने में BJP की मांग थी, तो मैं कोई नई मांग नहीं कर रहा हूँ. लोगों का विश्वास का सवाल है, बस उसी ऊपर मेरी मान है. अजीत दादा ने क्या कहा है कि ये जो नोटिस, उन्होंने क्या कहा है मैंने सुना नहीं, जो मैंने सुना नहीं उसके बारे में जवाब दूंगा. आज गृह मंत्री जो है वो देवेंद्र फडणवीस के पेन ड्राइव के एक्सपोजर मामले में जवाब देंगे, क्या कुछ उम्मीद कर सकते हैं? उनके पास ही पेन भी है और वही ड्राइव करने वाले हैं, तो उसके बीच में मैं कहे जाऊँ सर?